पुण्यातल्या अखिल भुसारी कॉलनी मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवात केलेला देखावा हा चांगला चर्चेत आहे. या मंडळानं चक्क दुचाकीचं स्मारक उभारलेलं आहे आणि त्यांना या देखाव्यातून नेमकं काय सांगायचं आहे सांगतात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. पुण्यातील गणेशोत्सवाला देखाव्यांची मोठी परंपरा आहे. सध्या पुण्यातल्या एका देखाव्याची खूपच चर्चा सुरू आहे आणि तो देखावा आपण पाहतो आहोत. भुसारी कॉलनी मधला हा देखावा आहे. अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळानं साकारलेला हा देखावा. या देखाव्याचं नाव आहे गाडीचे स्मारक. या ठिकाणी लागलेल्या पुणेरी पाट्या पण पाहतो आहोत. खूप छान छान काही संदेश देणारे किंवा चिमटे काढणारे अशा या पाट्या आहेत. एकूण काय तर वाहतूक समस्येविषयी आणि नागरिकांच्या समस्येविषयी या देखाव्यातून काहीतरी सांगायचं आहे. आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांची कल्पना आहे ते सचिन धनकुडे आहेत. सचिनजी नमस्कार. नमस्कार. काय नेमकं तुम्हाला या देखाव्यातून सांगायचं आहे, कारण एक गाडी दुचाकीच तुम्ही थेट वर नेऊन ठेवली आहे देखाव्यावरती. उद्देश काय आहे हे देखाव्याचा ब्रीदवाक्य आहे की बेशिस्तपणे जे नागरिक गाड्या चालवतात त्यांच्यासाठी संदेश देणारं हे प्रतीक आहे. म्हणजे आपण आत्ता पाहतो ते दाखवलंय मित्रा ते सिग्नलवर ते माणूस आहे बघा कसे ते कोणी सिग्नल थांबत नाही, झेब्रा क्रॉसिंगवर येतात. म्हणजे या बेशिस्त नागरिकांना बेशिस्त नागरिकांनी ह्याच्यातनं हा संदेश घ्यायचा आहे की आपण वाहतुकीच्या नियमांसाठी वाहतुकीच्या नियमाने चालावं, बेशिस्तपणे गाड्या चालू नयेत. आणि प्रशासनाला हा संदेश आहे की बेफिकरी दाखवू नका, वाहतुकीच्या व्यवस्थेचं नीट नियोजन करा. एका महत्त्वाच्या नागरिक समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न देखाव्यातून करण्यात आलेला आहे. बेशिस्त वाहन चालक असू द्यात किंवा नियोजन शून्य कारभार करणारं प्रशासन, त्यांना अगदी करकचून चिमटा पुणेरी स्टाईलनी या मंडळाकडून घेण्यात आलेला आहे. आणि त्याचंच प्रतीक म्हणजे हा इथला गाडीचं स्मारक नावाचा देखावा. नितीन सानवरसा, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. विकासाचा ध्यास म्हणजे